शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे, हे बरोबर आहे, पूर्वी जसा राजा असेल तशी प्रजा असायची, पण लोकशाही म्हटल्यानंतर यथा प्रजा तथा राजा, तुम्ही निवडता राजा कोण, हा अधिकार तुमचा आहे, हा हक्क तुमचा आहे, पण आज सगळीकडे जे एक वातावरण निर्माण केलं जात आहे की तुम्हाला कळतच नाही, चटके बसले तरी जाणून द्यायचे नाही, अशा पद्धतीने धूळफेक चाललेली आहे तुमच्या डोळ्यामध्ये। महागाई वाढते, महागाई कमी झाली खरं म्हणजे मला आता तो एक व्हिडिओ दाखवायचा आहे, नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाषण करताना दाखवायचे आणि मग बोलायचे, महंगाई कम हुई की ऊपर गई, पेट्रोल के दाम बढ़ गए कि नीचे गए, डाळीचा भाव वाढला की खाली गेला, तुम्ही सांगा हे सगळं वाढलं की खाली गेलं। बर, शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू की मला खरंच प्रामाणिकपणाने सांगा आणि मला आवडेल जर माझ्या इथल्या जमलेल्या एका जरी शेतकऱ्याचं उत्पन्न शेतीमध्ये दुप्पट झालं असेल तर हात वर करून सांगा, मला आनंद वाटेल, जर असेल तर हो म्हणून सांगा। खरं म्हणजे अतिशय हे दुर्दैवी वक्तव्य आहे। या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आपलं नेतृत्व फक्त देशात नाही तर जगभरात सिद्ध केलेलं आहे। या देशाची अर्थव्यवस्था एवढ्या उंचीवर नेण्याचं काम त्यांनी केलंय की ज्यामुळे G20 अध्यक्षपद आपल्याला मिळालेलं आहे। खरं म्हणजे मोदी साहेबांचा परिवार जो आहे त्यांच्या परिवाराबद्दल किंबहुना एकेरी उल्लेख करणं याची जेवढी निंदा आणि निषेध करावा तेवढा थोडा आहे। मोदी साहेबांच्या बद्दल प्रत्येक देशवासियाला गर्व आणि अभिमान वाटावा असं त्यांचं काम आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की संपूर्ण देशातली जी 150 कोटी जनता आहे ती सगळा त्यांचा परिवार आहे आणि त्या स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे या संपूर्ण देशातल्या जनतेला ते आपलं मानतात आणि म्हणून आपण पाहिलं त्यांच्या मातोश्रीचं जेव्हा नुकतं निधन झालं त्यावेळेस इकडे अंतविधी झाल्यानंतर त्यांनी प्राधान्य कर्तृत्वाला दिलं, जबाबदारीला दिलं, या देशातले जे प्रकल्प होते त्याला प्राधान्य दिलं, यावरून त्यांची देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती त्यांनी सिद्ध केलेली आहे। आणि जे काही कालचं वक्तव्य झालं हे वैयक्तिक द्वेषातून झालेलं वक्तव्य या ठिकाणी दिसून येत आहे। जेव्हा एखादी व्यक्ती वैयक्तिक द्वेषाने पछाडली जाते आणि समोरच्याची जी लोकप्रियता आहे, यशस्वीता जी आहे, याची पोटदुखी जेव्हा निर्माण होते तशा प्रकारचा त्यावेळेस अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचं पाप काही लोक करतात। खरं म्हणजे हे वैयक्तिक द्वेष, ज्यांनी 25 वर्ष या ठिकाणी युती म्हणून कामकाज केलं त्यांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे निंदाजनक आहे। ही बाळासाहेबांची संस्कृती होऊ शकत नाही। बाळासाहेबांचे विचार मी सांगितलं की ज्यांनी पायदळी तुडवले सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी, त्यांच्याकडून आपण अपेक्षा काय करू शकतो हे काल त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची लोकप्रियता या देशातने जगात आहे, त्याचा गर्व आणि अभिमान या देशवासियांना असला पाहिजे। परंतु ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ज्यांना द्वेषाने पछाडलेलं आहे, त्यांच्याकडून जे वक्तव्य झालं आहे त्याचा मी निषेध करतो।